हेलो फ्रेंड्स, सो आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ शिंगोळी। सगळ्यात आधी घेऊया एक वाटी हुलग्याचं पीठ। चवीनुसार मीठ घालून घेऊया, अर्धा छोटा चमचा हळद, एक चमचा आलं व लसूणची पेस्ट व एक छोटा चमचा लाल तिखट। हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पिठाचा गोळा तयार करून घेऊयात। चांगले घट्ट पीठ मळून घेऊयात। हे पीठ 25 ते 30 मिनिट भिजवत ठेवूयात। पीठ भिजवस्तोवर आपण रस्स्याची तयारी करून घेऊयात। एका पात्रात आपण 2 चमचे तेल घेऊयात। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण त्यात जिरे व मोहरी टाकूयात। जिरे व मोहरी तडतडल्यानंतर त्यानंतर त्यात आपण 1 छोटा चमचा तिखट, थोडीशी हळद टाकून पाणी टाकून घेऊयात। ह्यात आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहोत। यात आपण चवीनुसार मीठ घालूयात। पाण्याला उकळी येईपर्यंत आपण त्या पिठाच्या शिंगोळ्या तयार करून घेऊ। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण शिंगोळ्या तयार करून घेऊयात। आपण थोड्या पिठाच्या शिंगोळ्या करून ठेवूयात व थोडं पीठ बाजूला काढून ठेवूयात। पाणी उकळल्यानंतर आपण तयार केलेल्या शिंगोळ्या त्यात टाकूयात। घट्टपणे येण्यासाठी आपण बाजूला काढलेल्या पिठामध्ये पाणी ओतून आपण त्याची पेस्ट तयार करून घेऊयात। ही पेस्ट आपण आपल्या कालवणात टाकूया घट्टपणा येण्यासाठी। त्यानंतर मीडियम फ्लेमवर करून आपण त्या पातेल्यावर झाकण ठेवणार आहोत व 25 ते 30 मिनिटं शिजू देणार आहोत। शिजल्यानंतर आपण त्यात 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूयात। शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण त्याला 1 उकळी येऊन देऊयात। आपली अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीची शिंगोळी तयार।